धुळ्यातील आझाद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे हे सुटी असताना आपल्या गावी गेले होते. चोरट्यांनी याचाच फायदा घेत त्यांच्या बंद असलेल्या घरात घुसून जवळपास 10 ते 12 लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची घटना घडली. याविषयीची अधिक माहिती पोलीस निरीक्षक नितीन भोसले यांनी दिली आहे. श्री आनंद अशोक कोकरे पोलीस निरीक्षक आझाद नगर पोलीस स्टेशन हे पोलीस अधिकारी क्वार्टर धुळे शहर हद्दीमध्ये बंगला नंबर 11 येथे राहिले. ते इश्वर दिनांक 7 आणि 8 दोन दिवस किरकोळ रजेवर गेले असताना त्यांनी त्यांच्या राहत्या घराला फोन लावून किरकोळ रजेवर बाहेर गावी गेले होते. ते गावावरनं ज्यावेळी परत आले कुटुंबाचं त्यावेळी त्यांना त्यांच्या घराचे कुलूप तोडलेले दिसले आणि घरामध्ये त्यांच्या कपाटामध्ये ठेवलेले साधारण 22 तोळे सोन्याचे दागिने ते अज्ञात चोरट्यासोबत घेऊन गेलेला त्यांना आढळून आलं. त्याबाबत त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 214/20 बाजवी कलम 454/57/380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. तपास चालू आहे. तपास ईपीआय श्रीकांत पाटील. धुळे शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यानंतर रात्री उशिरा चोरीच्या घटनेबाबत गुन्हा दाखल करून पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. विशेष म्हणजे या आधी देखील याच घरात राहत असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला असल्याच्या घटना घडल्या आहेत. जागर जनस्थानसाठी नागिंद मोरे, धुळे.